वाशिम जिल्हा क्रीडा संकुल इथून जात असताना पाहिले की स्टेडियमवर खूपच गर्दी आहे, आणि जरा आत जाऊन पाहिले तर लोक म्हणजे विद्यार्थी हे मला वाटतं पोलीस भरतीची तयारी करत होते, आणि हे पोलीस भरती प्रत्येक जण आपल्या ध्येयाने झपाटून गेलेला मला दिसला. या ग्राउंडवर खूप गर्दी होती, जो तो पळण्याचा किंवा इतर विविध क्रीडा प्रकाराचा सराव करत होते, परंतु त्याच्यातील बहुतेक विद्यार्थी उमेदवार हे पोलीस भरतीचा सराव करताना मला आढळले. व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही या माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तो शेअरसुद्धा करा. तुम्हाला तुमचे जर ध्येय माहिती असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता, परंतु त्यासाठी हवा तो म्हणजे दुर्दम्य आत्मविश्वास. माणसाला अशक्य असं काही नाही, माणसाने ठरवलं तर तो चंद्रावर देखील पोचला. झोपडीत वाढलेला भारताचा राष्ट्रपती होतो आणि एक चहावाला पंतप्रधान होतो, एक शेतकरी सम्राट होतो आणि कंडक्टर सुपरस्टार होतो, एक पेट्रोल पंपरचा मुलगा उद्योगपती तर एक फकीर पण देव बनतो. जिद्द असणाऱ्याला शिक्षण, जात, पैसा, भाषा ही कुठलीच अडचण रोखू शकत नाही. स्वतःवर दुर्दम्य विश्वास ठेवा आणि म्हणत राहा की मन में है विश्वास, हम होंगे कामयाब. आणि ह्या सगळ्या उक्ती, या सगळ्या पंक्ती, या इथे जे विद्यार्थी पोलीस भरतीची जी तयारी करत होते त्यांच्यासाठी तंतोतंत लागू होती. आजकाल आपण पाहतो की आजची तरुण पिढी बिघडली आहे, वाया गेली आहे, व्यसनाधीन झाली आहे, परंतु ह्या सगळ्या गोष्टी इथे चुकीच्या ठरवल्या जात होत्या, कारण येथील विद्यार्थी आपल्या ध्येयाने प्रेरित होता. जो तो आपल्याला या पोलीस भरतीत पोलीस बनायचंच आहे, देशाची सेवा करायचीच आहे, या ध्येयाने तो झपाटला गेलेला हा मला तरी आढळला. आणि त्यासाठी त्यांची जी तयारी आहे, जी योग्य नियोजनबद्ध तयारी ही विद्यार्थी त्या ठिकाणी करताना हे आढळतात. विद्यार्थ्यांनो, फक्त तुम्ही जर योग्य स्वप्न पाहिली नाहीत, कष्ट केले नाहीत, स्वतःमध्ये बदल केले नाहीत, वाईट संगत व वाईट नाद लावून घेतले नाहीत, तर साक्षात देव पण तुम्हाला यशस्वी करू शकणार नाही. पण तुम्ही जर स्वतःला यशस्वी करायचं ठरवलं तर जगातली कुठलीही ताकद, दुसरी कुठलीही ताकद तुम्हाला तुमच्या यशापासून रोखू शकत नाही. हेच हे विद्यार्थी आपल्याला शिकवू पाहतात, सिद्ध करू पाहतात. आणि आपल्यासमोरच्या अडचणींना न घाबरता जिद्दीने तयारी करताना आपल्याला हे विद्यार्थी दिसत आहेत. पोलीस भरतीमधील लेखी परीक्षा काय किंवा शारीरिक जी चाचणी आहे, या सगळ्यांसाठी ते अतिशय जोर लावून आणि दमाने अशी परीक्षेची तयारी करताना आपल्याला आढळतील. प्रत्येकाचं ध्येय एकच आहे, ते म्हणजे पोलीस बनायचं, आणि त्यासाठी वाटेल ते परिश्रम घेण्याची त्यांची जबरदस्त अशी तयारी या स्टेडियमवर मला पाहायला मिळाली. यशाचा पाया कोणता हे माहिती आहे का? विद्यार्थ्यांनो, स्वतःमध्ये बदल. लाखोचे पगार पाहिजे पण नीट कपडे घालता येत नाही, नीट बोलता येत नाही, व्यवहारिक कौशल्य नाही, मोठे यश पाहिजे पण तोंडावरची माशी उठत नाही, परीक्षेत चांगले मार्क येत नाही, इंग्लिशची भीती वाटते, मग स्वतःला बदला. बदला ठरवलं तर रामाच्या सान्निध्यात वालाचा वाल्मिकी होतो. तुम्ही देखील एक उत्तम गुरु निवडून स्वतःला बदललं, काळानुसार घडवलं तर तुम्हाला देखील यश मिळणारच. होय होय, मिळणारच. सक्सेस के पीछे मत भागो, काबिल बनो तभी सक्सेस आपके पीछे आएगा. हे खरं आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही ते मिळवणारच मिळवणारच. यशाचा सगळ्यात मोठा शत्रू कोण? कारण देण्याचा स्वभाव. पेपर अवघड होता म्हणून, आई वडील अशिक्षित नाही, गरिबी आहे म्हणून, चांगले सर नाही, हरणारे असंख्य कारण देत असतात. पेपर अवघड होता तरी पण गावातून आलो, तरी पण अभ्यासाला लाईट नव्हती, तरी पण मराठी मीडियममधून आलो, तरी पण जिंकणारे परिस्थितीवर मात करून विजयी होतात. जिंकणारे कधीही कारणं देत नाही, कारणं देणारे कधीही जिंकत नाही. हेच तुम्ही सिद्ध करू पाहताय हे मला या तुमच्या तयारीवरून तरी दिसून आलं. आणि मला खात्री आहे की तुम्ही तुमच्या जे ध्येय ठरवले त्यात यशस्वी होण्याच्या मार्गावर आहात आणि यशस्वी व्हाल, यात काही शंका नाही. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा प्रत्येक जण पोलीस बनून हीच शुभेच्छा. असं आजचा व्हिडिओ मध्ये इथेच थांबतो. पुढे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.